पोलिसांसाठी आता सामाजिक संघटना रस्त्यावरती उतरणार आहे. पोलिसांना दिवाळी बोनस मिळावा म्हणून जनशक्ती संघटना आता आक्रमक झालेली पाहायला मिळते. अतुल खुपशा आपल्याबरोबर आहेत. तुम्ही आंदोलन करताय पोलिसांसाठी का आणि का? सगळ्या विभागाला बोनस दिला पण दिपवाळी तोंडावर आहे, पोलिसाला बोनस दिला नाही. विलासराव देशमुखांच्या काळापासून आत्तापर्यंत बोनस दिला नाही. अनेक मागण्या आहेत. तुम्हाला घरातून बाहेर पडताना पोलीस लागतो, दंगल झाली पोलीस लागतो, गृहमंत्री असेल, मंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, सगळ्याच्या बंदोबस्ताला कोण पाहिजे तर पोलीस पाहिजे. काय किरकोळ कुटाणा झाला तरी पोलीस लागतो. प्रत्येक सण असेल, दुर्गा असेल, गणपती असेल, कुठलाही असेल, 24 तास पोलिसाला रस्त्यावर उभं राहावं लागतं. आणि अशा वेळेस मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना जर विसर पडत असेल बोनसचा तर ह्याच्यासाठी आम्हाला मंत्रालयाच्या समोर जावं लागेल आणि खरडा भाकरी आंदोलन करावं लागेल. दुर्दैव एवढं वाईट आहे की सरकारमध्ये असलेल्या पोलिसांना बुक्क्याचा मार सहन करावा लागतोय, स्वतःची संघटना काढता येत नाही, संपावर जाता येत नाही. आणि शिक्षकातून आमदार आहे पण पोलिसातून आमदार नाही. मग शिक्षकाचे प्रश्न उचलायला जर आमदार असेल तर पोलिसातूनही एक आमदार पाहिजे विधान परिषदेवर. आणि त्या ठिकाणी हक्काचा माणूस प्रश्न उचलले पाहिजे. अहो हा खासदार आमदार जातोय आणि हात उघडण्याचं काम करतोय. अरे पोलीस नसतील तर दंगल उचलेल ना महाराष्ट्रात. मंत्र्याला, आमदारला, खासदारला काय, कुणालाही फिरणं अवघड होईल. माय माऊलीच्या आबरूपासून ते मंत्र्यापर्यंत सर्वांनाच पोलिसाचं, पोलीस नसतील तर अवस्था बिकट होऊन जाईल. तर अशा पोलिसांच्या जर दिपवाळीत तुम्ही घरात बसून जर लाडू करंजा खात असाल आणि पोलिसाची दिपवाळी कडू होत असेल तर त्या ठिकाणी आम्ही मंत्रालय आंदोलन करणार आहे. 20 तारखेला मंत्रालयापुढे आम्ही खरडा भाकरीचं बेमुदत आंदोलन चालू करतो. पोलीस असणार आहे, अधिकारी असणार आहे? नाही नाही, शेकडो कार्यकर्ते असतील. पोलीस असतील तर सस्पेंड होतील ना, पोलिसाला कसं आंदोलनात येता येईल. पोलिसासाठी आंदोलन करतोय आम्ही, पोलिसासाठी आंदोलन करण्याचं काम करतोय. त्यावेळेस आमच्या मागणी तुम्ही 2015 पासून, 2015 पासून मी पोलिसातून आमदार असावा म्हणून पाठपुरावा करतोय. त्याच्यासाठी आम्ही 2016 साली आझाद मैदानावर बी आंदोलन केलंय. आणि अशा अनेक मागण्या आहेत, आरोग्याच्या मागण्या आहेत, मल्टी स्टेट. शिंदे सरकार ऐकेल? शिंदे सरकार सर्वसामान्यांचं, गरीबाचं, मजुराचं असं सरकार आहे म्हणून शिंदे सरकारच्या भाषणातून आणि सरकारच्या कामगिरीतून ते दाखवून देत आहेत. काळ थोडाच आहे परंतु शेतकऱ्याला, सर्वसामान्याला जर देत असेल तर शेतकऱ्याचीच पोरं पोलीस आहेत. आमदार खासदारचा पोरगा पोलीस नाही, गरिबाची पोरं पोलीस आहेत. म्हणून त्या पोलिसाकडे ह्या सरकारने बघावा आणि जर बघितलं नाही तर आम्ही नक्की त्यांना बघायला लावू. नक्की 20 तारखेला जनशक्तीचं आंदोलन हे मंत्रालयासमोर असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह सागर आव्हाड, जी 24 तास. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24.